केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमतांच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत। या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे। आंदोलक शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदचे आयोजन केले असून आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होऊन या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील अशी माहिती विजय वडेट्टीवार, मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण यांनी दिली आहे। दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केले आहे। विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। केंद्र सरकारने 5वी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या 3 शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत। महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे असा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। जो काळा कायदा केला त्या संदर्भात सर्वप्रथम आवाज कोणी उठवला असेल तर तो माननीय राहुल गांधी यांनी उठवला आहे। आमच्या पक्षाने सर्वप्रथम आवाज उठवून देशभरामध्ये विविध आंदोलनं धरणे कार्यक्रम राबवला होता आणि या काळ्या कायद्याच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केला होता। यानंतर आत्ता मला असं वाटतं की जो आंदोलन आत्ता हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे आणि अत्यंत एग्रेसिव्हली हे आंदोलन आत्ता होत आहे हा काळा कायदा रद्द करण्यासाठी आणि राजधानीच्या सीमेपर्यंत हे सर्व शेतकरी आता धडकले आहेत। अनेक फेऱ्या झाल्यात, बैठकीच्या फेऱ्या झाल्यात, पण त्या बैठकीच्या फेऱ्या होणे तिथे मार्ग निघत नाही। कारण मला हे कळत नाही मोदी सरकारचं की जर तो कायदा शेतकऱ्यांसाठी केला असाल आणि शेतकरीच त्याला विरोध करत असतील तर तो रद्द करण्यामध्ये अडचण काय। म्हणजेच हा कायदा केवळ शेतकऱ्यांसाठी नाही फायद्याचा, तर हा उद्योगपतींच्या आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांच्या फायद्याचा आहे। म्हणून या आंदोलन जे शेतकऱ्यांनी पुकारलेलं आहे, अकाली दलाने आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली, त्यांनीही या पाठिंबाला शेतकऱ्यांची भूमिका तीच शिवसेनेची भूमिका या भूमिकेतून त्यांनी समर्थन दिलेलं आहे। त्यांची बैठकही राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार आहेच, परंतु हे आंदोलन या काळ्या कायद्याविरुद्ध सुरू केलेलं पेटलेलं आंदोलन या आंदोलनाला आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे आणि 8 तारखेला महाराष्ट्रात कडकडीत बंद आणि विविध ठिकाणी धरणे आंदोलन असं स्वरूप राहणार आहे। आणि हा कार्यक्रम आता उद्यापासून आम्ही सुरू करतो। उद्या परवा 2 दिवस महाराष्ट्रातील शेतकरी या कायद्याविरुद्ध नक्की रस्त्यावर उतरतील आणि या कायद्याला विरोध करतील असे आव्हाने मी शेतकऱ्यांना करतो आहे आणि काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी सर्व ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि हा काळा कायदा रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी भूमिकासुद्धा आमच्या पक्षाने स्वीकारलेली आहे।